नमस्कार, वृषालीज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अगदी पौष्टिक अशी रेसिपी। कुठलेही आपण यात प्रिझर्वेटिव्ह वापरणार नाही आहेत, तरी देखील खूप टेस्टी व खूप हेल्दी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी एक बीट स्वच्छ धुवून सालं काढून मोठ्या फोडी करून घेतल्या आहे। त्याचप्रमाणे एका गाजराचे देखील स्वच्छ धुवून साल काढून मोठ्या फोडी करून घेतल्या आहे व एक टोमॅटो देखील स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून मोठ्या फोडी करून घेतल्या आहे। हे सर्व आता आपण कुकरला शिजवून घेऊया। यासाठी मी कुकरमध्ये थोडेसे पाणी घेऊन ही रिंग ठेवली आहे व त्यात आता आपण हा कुकरचा डबा ठेवून झाकण ठेवून याच्या 3 शिट्ट्या काढून घेऊया। काही वेळेस 3 ते 4 शिट्ट्या लागू शकतात। तर आता हे छान शिजले आहे। आता याची थोडीशी वाफ गेली की हे आपण मिक्सरला फिरून घेऊया। मिक्सरला बारीक करताना सुरुवातीलाच खूप पाणी घालायचे नाही आहे, त्याआधी व्यवस्थित बारीक करून घ्यायचे व नंतर लागेल तसे पाणी घालून पुन्हा फिरून घेऊया। तुम्ही बघू शकता थोडेसे जाडसर आहे, तर मी आता याला अजून थोडेसे फिरून घेणार आहे। आता हे छान बारीक झाले आहे। आता आपण याला खमंग अशी फोडणी करूया। यासाठी मी आता एका कढईत घातले आहे 2 चमचे साजूक तूप। तूप छान गरम झाले की यात घालणार आहे 1/2 चमचा जिरे। यात घालणार आहे 5 ते 6 काळी मिरी व 3 ते 4 दालचिनीचे तुकडे। यात तुम्ही एखादी हिरवी मिरची देखील वापरू शकता, परंतु मी इथे लाल तिखट वापरणार आहे त्यामुळे मी मिरची वापरली नाही आहे। काळी मिरी व दालचिनी व्यवस्थित परतून झाली की यात घालणार आहे कढीपत्ता। कढीपत्ता छान तडतडायला लागला की आता यात घालूया अगदी चिमूटभर हिंग व थोडीशी हळद। आता यात घालणार आहे बीट, गाजर व टोमॅटो जे आपण बारीक करून घेतले होते त्याचे मिश्रण। वाव, काय खमंग फोडणी बसली आहे। आता हे मिक्स करून घेऊया। आता यात कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालून घेऊया। आपल्याला किती घट्ट पातळ सूप हवे आहे त्यानुसार पाणी कमी जास्त करावे। आता यात घालणार आहे अगदी 1/2 चमचा लाल तिखट, खूप तिखट वापरायचे नाही आहे, व चवीनुसार मीठ। ते छान मिक्स करून घेऊया। आता यात घालणार आहे चवीनुसार साखर। टोमॅटो घातल्यामुळे सूपचे गुणधर्म अजूनच वाढतात व हे हिमोग्लोबिन वाढण्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त सूप आहे। आता तुम्ही बघू शकता छान उकळी आली आहे। आपण बाइंडिंगसाठी काहीही वापरले नाही आहे तरी सुद्धा कन्सिस्टन्सी खूप छान आली आहे। आता याला व्यवस्थित उकळी आली आहे। मी यात घालणार आहे अगदी 1/2 चमचा काळी मिरी पूड, यामुळे स्वाद खूप छान येतो। त्यात घालूया थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, मी मिक्स करून घेऊया। तर आपले हे सूप
अगदी रेडी झाली आहे, अगदी झटपट तयार होते व चवीलाही खूप छान लागते व तेवढेच पौष्टिक। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा व रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स करून कळवा व अशाच छान छान नवनवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। बाय बाय।